आपल्यासोबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत आणि आज आढावा बैठक होती भिवंडीमध्ये. काय सांगाल आजचा जो आढावा बैठक होता? म्हणजे प्रभारी जनित दलाय यांच्या अध्यक्षतेखाली आज कोकण विभागाची या ठिकाणी संघटनात्मक आढावा बैठक झालेली आहे आणि कोकणमध्ये आता मोठ्या प्रमाणात काँग्रेस संघटनात्मक पुढे जाते आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये निकालामध्ये सुद्धा आपल्याला कोकणमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्ष सरशी करेल असं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या भाषणामध्ये तुम्ही म्हटलं का ज्या पद्धतीनं लहान मुलं धाडस करत असतात, प्रयत्न करत असतात, परंतु भिवंडीसाठी घाबरायची गरज नाही. बघा कसं आहे की अखेरी कार्यकर्त्यांना ताकद देणं, प्रोत्साहन देणं राज्याचा काँग्रेसचा प्रमुख म्हणून हे माझं दायित्व झालं. त्यामुळे काँग्रेसला मानणारा एक मोठा वर्ग आपल्या या भागामध्ये आहे, कोकण भागामध्ये आहे आणि त्या प्रत्येकाशी संपर्क साधून ताकदीनं पुढे जाण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा हे आवाहन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. लोकसभेसाठी भिवंडीमध्ये कोणता चेहरा असणार, कशावर मेरिटवरती ही चर्चा केली जाणार आहे? दोन गोष्टी आहेत. आता पहिले जागा वाटपाचा विषय आज दोन चार दिवसात क्लिअर होतील, या महिन्यामध्ये क्लिअर होऊन जाईल. त्याच्यानंतरच आता आम्ही नावं मागवलेली आहेत, त्या नावं मागून त्यांना सर्व्हेला पण टाकलेले आहेत आणि पूर्ण 48 लोकसभेमध्ये आम्ही नावं मागवलेली होती ते सगळे सर्व्हेला टाकलेली आहेत आणि त्याच्यामध्ये ते मेरिट आम्हाला येतात. 8-15 दिवसांमध्ये जवळपास हे सगळे पिक्चर क्लिअर होईल. मात्र या ठिकाणी बालेकिल्ला काँग्रेसचा होता आणि ती जागा गेली भाजपला, कुठेतरी आता पुन्हा एकदा जोमानी लागलेली आहे. दोन गोष्टी आहे की 14 आणि 19 मध्ये काय झालं हे सगळ्या लोकांना माहिती आहे. ते एक दिव्य स्वप्न दाखवून 2 कोटी युवकांना नोकऱ्या देऊ, काळा धन आणू आणि 15 लाख रुपये गरिबांच्या खात्यात टाकू, शेतकऱ्यांना शेतीचं उत्पन्नामध्ये 2 पट वाढ करून त्याला 1.5 पट भाव देऊ, अशा पद्धतीच्या मोठ्या मोठ्या घोषणा करून 2014 मध्ये बीजेपी सत्तेत आली, 2019 मध्ये बालाकोट आणि मग देशाला एकच माणूस वाचवू शकतो, भाजपच वाचवू शकतो अशा पद्धतीचे जे काही दिव्य स्वप्न दाखवले ते आता सगळे उतरलेले आहेत आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये जी चीड आज बीजेपीच्या विरोधात निर्माण आहे ती आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे. आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये जे काही ग्रॅज्युएट मतदारसंघ असेल, शिक्षक मतदारसंघ असेल, बाय इलेक्शन असतील, त्याच्यामध्ये काँग्रेसच सगळीकडे जिंकलेलं आहे आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे बीजेपी घाबरलेली आहे. साध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषदांच्या, नगरपालिकेच्या निवडणुका सुद्धा भाजपने संविधानिक व्यवस्थेला डावलून निवडणुका घेतलेल्या नाही. 2-2 वर्ष पूर्ण झाली प्रशासक आणि सरकार अशा पद्धतीची लूट जनतेची पैशाची चालू आहे, निवडणुकीला घाबरत आहे. पण आता लोकसभेची निवडणूक ही वेळेवर होईल, त्याच्यामुळे या निवडणुकीच्या पुढे त्यांना जावंच लागणार आहे. लोकांमध्ये तीव्र चीड बीजेपीबद्दल आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज किती भगवान श्रीरामांचा आधार घेतलाही त्यांनी, तरी या नकली राम भक्ताला आता भगवान श्रीरामसुद्धा थारा देणार नाही, कारण की यांच्या मनातच राम नाही, अहंकार यांच्या मनात आहे आणि ज्या ठिकाणी अहंकार असतो त्या ठिकाणी भगवान श्रीराम राहत नाही हे सातत्यानं आपण पाहिलेलं आहे आणि रामायणामध्ये तेच सांगितलेलं आहे. अहंकारी मनामध्ये आणि अहंकार कोण करतो या देशामध्ये, राज्यकर्ते कसे अहंकारी झालेले आहेत, कशी त्यांना सत्तेची गरमी आलेली आहे हे आपण सगळेजण पाहतो आहे. त्यामुळे या मनामध्ये त्यांच्या मनात अहंकार असल्यामुळे राम त्यांच्या मनातच नाही, राम आमच्या मनात आहे आणि त्याच्यामुळे भगवान श्रीराम आमच्यासोबतच राहतील. त्यामुळे ही जी काही परिस्थिती आज निर्माण झालेली आहे ते तुम्हाला निवडणुकीमधून पाहायला मिळेल आणि 14 ते 19 चा काळ खोटं बोलून सत्ता घेतलेली होती आणि हा बालेकिल्लाच काँग्रेसचा आहे. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी आघाडीचाच उमेदवार निवडून आलेला पाहायला मिळेल. कपिल पाटलांना केंद्रीय मंत्री बनवून सुद्धा देखील भिवंडी शहराचा विकास झाला आहे. समृद्धी महामार्ग जो गेल्या अनेक वर्षापासून अर्धवट आहे, तसं बघता वाहतूक कोंडी भिवंडीतली समस्या, शाळकरी मुलांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो, कंपन्या जिथं आहेत मोठ्या प्रमाणात त्याचा देखील काही बघत आहे. बघा भ्रष्टाचार या सत्ताधीशांचा महत्वाचा उद्योग राहिलेला आहे. सत्ता, पैसा आणि पैशातून राजकारण ही बीजेपीची प्रणाली राहिलेली आहे.
आणि म्हणून त्यांचे सगळे लोकप्रतिनिधी, मी एका लोकप्रतिनिधीची चर्चा करत नाही, सगळ्या लोकप्रतिनिधीची भूमिका तीच आहे आणि त्याच पद्धतीने ते वागलेले आहेत. तर त्यांचा आखरी जनतेचा पैसाच लुटलेला आहे आणि त्या पैशाने हे लोक निवडणूक लढायला निघत असतील तर लोकांना माहिती आहे की हा पैसा कोणाचा आहे. त्यामुळे यांना ठरलेला कार्यक्रम आहे त्यांचा आणि जो भाजपचा सर्वे केलेला आहे त्याच्यामुळे इथली जागा ते मायनस दाखवतात जे आता आहे ते. इंडियन्समध्ये ममता बॅनर्जी बाहेर पडलेले आहेत, वेगळी चूल मांडलेली आहे, एक प्रकारची नाराजगी दिसून येते एकंदरीत काँग्रेस याच्याबद्दल. सध्या ईडी आणि सीबीआय जो कार्यकर्ते बीजेपी जवळ आहेत त्यांचा वापर केला जातो, अजूनही 8-15 दिवसांमध्ये काय काय अजून करतात. पण याने काही केलं तरी जनतेनी ठरवलेलं आहे की भाजपला घरी पाठवायचं. त्यामुळे ईडी आणि सीबीआयचा कार्यकर्ता हा जास्त काळ त्यांच्याजवळ राहील असं मला वाटत नाही. आता त्यांनी त्याचा वापर करावा. 2019 शरद पवारांना ईडीची नोटीस पाठवली होती तेव्हा अजित पवारांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते, मात्र आता स्वतः त्यांचे अजित पवार यांचे रोहित पवार यांना आज चौकीसाठी बोलवले, तसं बघतो थोडं बदल झाला का ते आता त्यांच्या पक्षाचा मामला आहे, त्याला आपण काय बोलावं मला काही कळत नाही. पण भयानक परिस्थिती आहे, त्याच्याबद्दल आज नाही बोललं तर बरं होईल. आज न उद्या त्यांना पश्चाताप करावा लागेल. ममता बॅनर्जी काही नाही आहे, तो माइट गेम आहे आणि यावेळेस तुम्हाला ईव्हीएम मशीन मध्ये पंजाब निघतानी पाहावे. राम एकवचनी होता आणि 70,000 कोटीचं ज्या संदर्भातलं वक्तव्य केलं होतं मोदींनी की भ्रष्टाचार संदर्भात आता कुठे गेलं. मी मगाशीच सांगितलं ना, अहंकारी आणि खोटारडे लोक जे आहेत त्यांच्या मनात राम राहू शकत नाही. राम लल्ला सत्याचे पुजारी राहिले आणि सत्याच्या बाजूनच राहणार. आमचे नेते राहुल गांधीजी जे सत्याची लढाई लढत आहेत, न्यायाची लढाई लढतात आहेत, ते आपण पाहतो आहे, पूर्ण देश बघतो आहे. त्यांच्यावर कसे खोटे गुन्हे दाखल केले जातात ते पाहतो आहे. भगवान श्रीरामावरही अशाच पद्धतीचं त्या काळामध्ये त्यावेळेच्या अहंकारी व्यवस्थेने कारवाई केली होती, त्याचे परिणाम त्यांना भोगावं लागले. राष्ट्रपतींना आमंत्रण दिलं नव्हतं, निमंत्रण. आदिवासी आहेत, महिला आहेत, त्याच्यामुळे महिलांचा राग भाजपमध्ये मोठा आहे हा त्याचं खरी ओळख आहे ती. सर एक हिंदी ममता मॅडम जो पार्टी जिंकली देखो, किसको क्या करना है, किसको बीजेपी को सपोर्ट करना है वो उनके हाथ में है. कांग्रेस की भूमिका है जो बीजेपी के विरोध में लड़ने के लिए हमारे साथ खड़े होने को तैयार है उसको साथ लेके चलना, ये कांग्रेस का काम है और कांग्रेस पार्टी कर रही है. किसी को ईडी और सीबीआई का डर है और वो कर रहे हैं तो वो उनका इशू है. एक्चुअली मुझे वो कुछ वो लेवल की बात पता नहीं, लेकिन जो बीजेपी आखिरी लेवल पे ईडी और सीबीआई की अपने, क्योंकि बीजेपी का ही ईडी सीबीआई कार्यकर्ता बन गया है तो उनका उपयोग तो कर ही रहे. सर जरांगे पाटील मुंबईकडे येत आहे, कसं बघतो आरक्षण संदर्भात? हे सरकार देखील आरक्षण, हे सरकारचं पाप आहे. सरकारने केलेलं जे स्क्रिप्ट आहे त्याचा परिणाम आहे, पण महाराष्ट्राला भोगावं लागत आहे. ओबीसी वर्सेस मराठा हा वाद निर्माण करून महाराष्ट्रामध्ये पुरोग्रामी महाराष्ट्राला, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम भाजप करते आहे. हेच फडणवीस सांगत होते की राज्य सरकारला अधिकार आहेत, आमचं सरकारला ते एका मिनिटात केलं असतं, तर तुम्ही का करत नाही, काय याला महिनोसे लावतात, करायला पाहिजे ना. कशाला जरांगे पाटलाला मुंबईला येऊन इथली सगळी परिस्थिती खराब करायला लावताय. हे सगळं भाजपने ठरवून केलेलं काम आहे. हा वाद निर्माण करून ओबीसी आणि मराठा या वादाच्या माध्यमातून ते फायदा, डिवाइड अँड रूल जे इंग्रजाची पद्धत होती त्या पद्धतीप्रमाणे हे काम करतात, यांना याचे परिणाम भाजपला भोगावं लागणार. आरक्षणासाठी जर कधी दिलं तर आम्ही मुंबईकडे कूच करणार. वाद त्यांनी सरकारने निर्माण केलेला आहे, भाजपप्रणित सरकार जे येड्याचं सरकार महाराष्ट्रात आहे, येड्यांच्या हातात सत्ता मिळाल्यामुळेच हा वाद सगळीकडे निर्माण झालेला आहे. तरुणांमध्ये उद्रेक आहे, समाजामध्ये उद्रेक आहे आणि त्याचे परिणाम महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या व्यवस्थेला भोगावं लागत आहे. महाराष्ट्र अस्थिर करण्याचं काम केलं आणि त्याच्यामुळे आज महाराष्ट्रातले उद्योग सुद्धा महाराष्ट्रातून चालले जातात आहेत आणि त्याचे परिणाम महाराष्ट्राला भोगावं लागतात आहेत. आणि भाजप महाराष्ट्राला कंगाल करायला लागलेला आहे. मुंबईसारख्या आर्थिक राजधानीला संपवण्याचं पाप बीजेपी करत आहे
नरेंद्र मोदीच्या सहाय्याने ही आपण रोज पाहतो. सर, सर्वेक्षण सुरू झाले महापालिकेमध्ये आरक्षण संदर्भात, तसं बघता याकडे सर्वेक्षण सुरू झालं, दुसरीकडे नोंदणी ज्या देखील कमी सापडल्या गेल्या काही ठिकाणी. मूळ प्रश्न तो नाही आहे. काँग्रेस पक्षाने जनगणना करण्याची भूमिका मांडलेली होती, हे जनगणना का करत नाही? आणि मी तुम्हाला सांगतो, आरक्षणाचा प्रश्न जनगणनेनेच संपेल, त्याला संविधानिक व्यवस्थेचा आधार आहे. आणि बीजेपी ते करायला तयार नाही. नरेंद्र मोदींनी दोनच जाती केल्यात, एक गरीब आणि एक श्रीमंत. देशातल्या सगळ्या जातीला संपवून मुठभर श्रीमंताला मोठं करणं आणि गरीब जात मोठी करून त्याला गुलाम करणं, ही भूमिका भाजपची आहे. आणि म्हणून मोदीजींनी जे सांगितलं की दोनच जाती आहेत गरीब, गरिबांची संख्या मोठी आहे. श्रीमंतांचं ग्रेडेशन केलं जातं, पण गरिबाचा साधा उल्लेख पण केला जात नाही. त्याचं काय परिस्थिती आहे, तो जगतो की नाही जगत, त्याला राहायला आहे की नाही, खायला आहे की नाही, हे बघण्याची पण मानसिकता आज सरकारची नाही, भाजपची हीच मानसिकता आहे. आपल्याला लक्षात असेल की आसामचा जो मुख्यमंत्री जास्त वचवच करतो, तर त्या आसामच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलं की जे खालच्या जातीची लोक आहेत, हे ज्या मोठ्या जाती आहेत त्यांची सेवा करण्यासाठी यांचा जन्म झालेला आहे, यांना जानवरासारखं जगवायचं, अशा पद्धतीचा भाजपचा मुख्यमंत्री ट्विट करत असेल, तर या देशाच्या लोकशाहीला आणि माणुसकीला काळीमा फासणारं ट्विट करत असेल आणि भाजप त्याला वाहवाही करत असेल, तर भाजपची मानसिकता काय आहे हे त्याच्यातून स्पष्ट होतं. तुम्ही सांगितले कलाकारांना पुढे स्थान आणि गरिबांना कुठे मागे स्थान, त्यांनी पैसे खास करून दिले. गरिबांना मागे स्थान आणि कलाकारांना पुढे स्थान दिले गेले मंदिराच्या कालकृष्णच्या वेळेस, कलाकारांना मोठ्या प्रमाणात बोलवलं. बघा ना, त्याला जसं हा इव्हेंट हा काही काही फिल्म स्टारांचा नव्हता, या उद्योगपत्यांचा नव्हता, सर्वसामान्य लोकांचे पैसे त्याच्यामध्ये लागलेले होते. तिथं सामान्य माणूस कोणीच नाही, आणि सगळे फिल्म स्टार आणि उद्योगपती त्यांनाच तिथं पुढाकार देऊन ज्या पद्धतीनं एक इव्हेंट करण्यात आला, ते सगळ्या देशांनी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे त्यावर जास्त चर्चा करण्यापेक्षा सामान्य जनता हे सगळं ओळखतं. 2024 ची लढाई खास जनतेची का असणार आहे, का आव्हान कराल तुम्ही जनतेला पुन्हा एकदा? ही जनतेची लढाई आहे, ही लोकशाहीची लढाई आहे, ही संविधानाला वाचवण्याची लढाई आहे. आणि त्याच्यामुळे जनतेने मूळ बांधली पाहिजे आणि भाजपला सत्तेतून परास्त केलं पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. नक्कीच, या ठिकाणी भाजपला परास्त करणं या ठिकाणी ही भूमिका या ठिकाणी घेण्यात येत आहे. कॅमेरामॅन विनय सर, मी अनिल वर्मा, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.